नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये। मी गुणवंत दांगट। लोकशाही बळकट करण्यासाठी नऊ मतदाराची नोंदणी सातत्याने होत असते आणि आता राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली देशभरामध्ये नऊ मतदाराची नोंदणी चालू आहे। मी आज मुंबईतील कुर्ला विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि इथे नऊ मतदाराची नोंदणी चालू आहे। कुर्ला मतदारसंघामध्ये असणारे जे निवडणूक अधिकारी आहेत तथा तहसीलदार अर्चना बोंबे मॅडम, मॅडम काय सांगाल, नऊ मतदाराची नोंदणी करण्यात येत आहे, पूर्ण ही प्रक्रिया काय आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी आपलं स्वागत करते, आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद। आपल्या सगळ्यांना माहितच आहे की निवडणूक आयोगातर्फे 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीमध्ये नव मतदारांसाठी मतदान नोंदणी करण्याचा कार्यक्रम, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमाअंतर्गत आपण आपल्या 174 कुर्ला अंतर्गत 16 ठिकाणी आपले BLO पदनिर्देश ठिकाणी बसलेले आहे। सदर ठिकाणी आपण BLOंमार्फत 6 नंबर 7 नंबर 8 नंबर आणि 6 B हे जे नवीन फॉर्म आहेत हे लोकांना देणं, त्यांच्याकडून ते भरून घेणं, त्यांना त्यांची माहिती देणं, प्रसार प्रसिद्धी करणं हे काम सुरू केलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला असं आढळून आलं की आपल्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांचं प्रमाण हे आपल्याला कमी आढळून येतं मतदारांचं, त्यामुळे आपण विशेष मोहिमांची सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये आज आपल्याला आपण 12 आणि दिनांक 13 रोजी विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रमाणे महिला आणि दिव्यांग यांच्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केलेली आहे। याची सुरुवात आपण आज बंड्स भवन कॉलेजपासून सुरू केलेली आहे। कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आढळून आला। मुलांना आपण हे सगळे फॉर्मचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, त्याचप्रमाणे त्यांना मुळात मतदार म्हणून त्यांची नोंदणी का आवश्यक आहे, या लोकशाहीमध्ये मुलांचं त्या मतदारांचा असलेला सहभाग किती महत्त्वाचं आहे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणेकरून आपली सक्षम लोकशाहीमध्ये ते सहभागी होतील आणि खऱ्या अर्थाने आपली लोकशाहीला चालना मिळेल। त्याचप्रमाणे त्यांना आपण NVSP ॲपवर जाऊन ऑनलाईन प्रक्रियाद्वारे आपण नाव नोंदणी करू शकतो याचीही माहिती दिलेली आहे। मी तुमच्यामार्फतही लोकांना आवाहन करू इच्छिते की NVSP ॲपवर जाऊन आपण आपली नाव नोंदणी करा। त्याचप्रमाणे आपल्याला समजा आपलं नाव वगळून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जर नाव नोंदणी करायची असेल तर 7 नंबरचा फॉर्म आहे जो आपण भरू शकता। आता शासन ECIने आणखी एक दुरुस्ती केलेली आहे। पूर्वी 8 आणि 8 A असे दोन फॉर्म असायचे, तर आता 8 नंबरचा फॉर्म आहे ज्याच्याद्वारे आपण आपलं नाव नावामध्ये किंवा जन्मतारखेमध्ये पत्त्यामध्ये असलेली दुरुस्ती करू शकतो। त्याचप्रमाणे आपण आपल्याला एकाच मतदारसंघामध्ये दुसऱ्या ठिकाणी समजा आपलं स्थलांतर झालं असेल तर आपल्या स्थलांतरासाठी फॉर्मही भरू शकतो। म्हणजे आता नव्याने आपल्याला वेगळा फॉर्म भरायची गरज नाही, 8 नंबरद्वारेच आपण सगळं करू शकतो। याचबरोबर आपण मागेच 6 B बाबतही प्रसिद्धी केली होती। 6 B हा फॉर्म आधार लिंक करण्यासाठी आहे। जसं आपल्याला माहिती आहे की आपण आता बँक खातं वगैरे सगळीकडेच आपण आधार नोंदणी करतो, त्याचप्रमाणे आता आपण आपलं मतदार यादीतील नाव, आपला जो EPIC नंबर आहे तो सुद्धा आधार कार्डशी लिंक करणार आहोत आणि याची आपण सुरुवात कुर्ल्यामध्ये केलेली आहे। मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की लोकांनी जे मतदार आहेत त्यांनी 6 B चा फॉर्म ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरून आपल्या मतदार यादीमधील आपला जो EPIC नंबर आहे त्याला आपलं आधार कार्ड लिंकेज करायचं आहे, की जेणेकरून आपण मतदार म्हणून इथे आहेत हे सुनिश्चित करण्यात येईल। याचबरोबर आयोगाने आणखी एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे, ती मला इथे सांगायची आहे। जनरली आपण काय होतं, 1 जानेवारी 2023 या तारखेला 18 वर्ष पूर्ण झालेल्या नव्या मतदारांसाठी हा कार्यक्रम घेतो, मात्र ज्या मुलांना किंवा जे नव मतदार आहेत ज्यांना वयाची 18 वर्ष 1 एप्रिल 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या तारखांना पूर्ण होणार असतील तर ते सुद्धा नव मतदार आगाऊ आपला फॉर्म भरू शकतात आणि त्यांचे नाव 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या यादीमध्ये येणार नाही, मात्र पुढे ज्या पुरवणी यादी आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नाव येईल। याचा अर्थ काय, त्यांना पुढच्या वर्षी फॉर्म भरण्यापेक्षा आदल्याच वर्षी याच वर्षी त्यांचा फॉर्म आधीच भरता येईल, आगाऊ भरता येईल। ही आयोगाने खूप चांगली एक गोष्ट केलेली आहे की ज्याचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे। तर या प्रकारे आपण ही सगळी प्रोसेस सुरू केलेली आहे की लोकांनी 6 नंबर 7 नंबर आणि 8 नंबर 6 B हे फॉर्म भरून आपलं मतदार यादीमध्ये नाव सुनिश्चित करायचं आहे। दुमार मतदाराची एक समस्या भेडसावत आहे निवडणूक आयोगाला, त्या संदर्भात काय सांगाल, तुमची काय भूमिका आहे? चांगला प्रश्न आपण विचारला। आपल्या कुर्ल्यामध्ये आपण जर बघितलं 174 मध्येच तर रेसिडुअल वोटर्स म्हणजे ज्यांचे फोटो मतदार यादीमध्ये नव्हतं असे जवळजवळ 17,000 लोक आपल्याला आढळली। त्याचप्रमाणे फोटो सिमिलर एंट्रीज म्हणजे ज्यांचे फोटो दुबार आहेत असे सुद्धा लोक आपल्याला 17,500 लोक आढळले होती। या सगळ्यांच्या बाबतीत आपण घरोघरी जाऊन व्हेरिफिकेशन केलं। इथे काय होतंय की एकाच व्यक्तीचा फोटो
अनेक व्यक्तींना लागलेला असतो. मग ती व्यक्ती खरी आहे खोटी आहे तपासासाठी आपण बीएलओना पाठवलं होतं. त्यांनी घरोघर जाऊन पडताळणी केली. जी लोक खरोखर तिथे आढळून आले त्यांचे 8 नंबरचे फॉर्म भरून त्यांचा खरा फोटो आपण लावलेला आहे. मात्र जी लोक आपल्या जागेवर आढळून आले नाही किंवा असं आढळून आलं की ते मयत असतील किंवा दुबार त्यांची नाव नोंदणी झालेली आहे. काही लोक असं असतं की आता महिलांचाच विषय घ्या की लग्नाच्या आधी त्यांचं नाव असतं समजा कुर्ल्यामध्ये आहे परत त्यांनी दुसरीकडे स्थलांतर झालं लग्नानंतर दुसरा एक नाव असतं आणि फोटो मात्र तोच असतो. तर अशा प्रकारे त्या महिलांना शोधून काढलं आपण आणि मग आपण त्यांचे ते फॉर्म करेक्शनचे किंवा स्थलांतर म्हणून आहे तर 7 नंबर फॉर्म असे भरून त्यांचं आपण नाव मतदार यादीमधून वगळून नवीन फॉर्म भरून घेतलेला आहे. मात्र जे स्थलांतरित लोक आढळले दुबार आहेत त्यांचे आपण 7 नंबरच्याद्वारे मोठ्या प्रमाणात आपल्या कुर्ल्यामध्ये वगळणी केलेली आहे. तर हे असे होऊ नये. दुबार नोंदी फार लोक करतात. आपण आता कुर्ल्यामध्ये बघितलं की बाहेरचे जे स्थल लोक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ह्या लोकांचं काय होतं की कुठेतरी मूळ गावी सुद्धा त्यांचं नाव असतं आणि आपल्या इथे महाराष्ट्रात सुद्धा ते नाव नोंदणी करतात. हे होऊ नये म्हणूनच ECIने आता त्याच्यात इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि असं जे PSCच्या यादी तयार होते की जिथे लोकांचे डबल फोटो सेम फोटो आपल्याला दिसतात तर त्यांची आम्हाला यादी पाठवली जाते. त्यांची आम्ही व्हेरिफिकेशन करून नावं बघण्याची प्रक्रिया करतो आहोत. त्याचप्रमाणे आता जो मी म्हटलं 6B फॉर्म तो त्याच्यासाठीच महत्त्वाचा आहे की तुमचं मतदार यादीतील लिपिक नंबर हा आधार कार्डशी लिंक झाला तर तुम्हाला पुन्हा दुबार नोंदणी करता येणार नाही आणि तुम्ही जिथे आहात तिथे तुमचं नाव सुनिश्चित करण्यात येईल. त्यामुळे कृपया सगळ्यांना मी आवाहन करते की दुबार नोंदणी करू नका कारण त्याचा यापुढे तरी उपयोग होणार नाही. की ECIचं सॉफ्टवेअरच असं आहे की तुम्ही जर दुबार नोंदणी केली तर नक्कीच तुमचं ते नाव शोधून काढण्यात येईल आणि ते वगळण्यात येईल. तर त्यांनी 6B फॉर्म भरून त्यांचं नाव लिंक करावं आणि नव्या मतदारांना मी आवाहन करते की त्यांनी आपला फॉर्म भरावा आणि 6B फॉर्म भरून लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. तर हे होते सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा कुर्ल्यातील तहसीलदार यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. जे मतदानासाठी जनजागृती करत आहेत ते सातत्यानं पूर्वी केलेलं आहे आता पुढेही ते करणार आहेत. कॅमेरामॅन हर्षल कांबळेसह मी गुणवंत दांगा DRV News मुंबई.